लाईट रोज रोज गोळी करतात तर मराठी हा पहिला आज घाटकोपर होल्डिंग दुर्घटना मधले जे 17 मृत व्यक्तींचे मित्र परिवारचे सदस्य इथे आलेले आहेत या 17 लोकांचा जे व्यथा आणि यातना आहेत हे सगळेचे सगळे छोट्या वस्तीत राहणारी लोक आहेत आर्थिक दृष्ट्या त्यांची काळजी घेण्याची गरज आहे कोणी रिक्षा ड्रायव्हर कोणी टॅक्सी ड्रायव्हर कोणी स्कूटर ड्रायव्हर या सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज या 17 परिवाराचा लोकांसमवेत आम्ही निर्णय घेतला आहे या पीडितांना न्याय मिळावा दोषींवर कारवाई व्हावी आणि यांना मदत व पुनर्वसन साठी मुंबई उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल करणार यात आश्चर्याची बाब आहे की मुंबई पोलीस कमिशनर ऑफिस कैसर खालिदला का वाचवत आहे यात सगळ्यात मोठा जो गुन्हेगार आहे तो कैसर खालिद आहे हे कैसर खालिदने दळी परवानगी दिली त्यात त्यांचा स्वतःचा हँडरायटिंग लिहिला आहे खालता अधिकाऱ्यांनी ऑब्जेक्शन घेतला तर कैसर खालिदने त्यांना बोलवून झापला आणि लिहिलंय रायटिंग मध्ये एसीपी इज एडमंट लुक्स अनविलिंग टू साइन दिस आणि आज भावेश भिंडे यांचा आणि कैसर खालिदच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हायला हवी भावेश भिंडेला 28 गैरकायदेशीर होल्डिंगची परवानगी बेकायदेशीर रित्या लावण्याचे अधिकार कैसर खालिदने दिले 13 होल्डिंग टिळक ब्रिज दादरला लावण्यात आले आणि त्याच पद्धतीने 16 होल्डिंग या पेट्रोल पंप परिसरात लावण्यात आले एसआयटीला माझा प्रश्न असा आहे त्यात अधिकृत डॉक्युमेंट उपलब्ध आहे एसआयटी कडे या कंपनीमध्ये 99.995% शेअर हे दृष्टी भावेश भिंडेचे मधून परत त्यांची अटक का नाही झाली यात एवढंच नव्हे तर मुंबईत आमचा हिशोबाने 5000 होल्डिंग लागल्यात त्यातना अधिकृत 1167 आहे आज म्हाडाची बातमी आली म्हाडाचा मुख्य अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं म्हाडाच्या जमिनीवर 62 होल्डिंग लागले त्यातना परमिशन फक्त 2चीच आहे दोनच कायदेशीर होल्डिंग 60 इलिगल आहेत आणि वर्षानुवर्ष काही होल्डिंग 10 वर्षापासून आहेत तर या म्हाडावरील बेकायदेशीर होल्डिंग साठी पण एसआयटी बसली पाहिजे हे ज्या 1167 ऐवजी 5000 होल्डिंग लागलेत त्या जो जो अधिकारी आहेत त्याच्यावर कारवाई व्हायला हवी अशी आमची मागणी आहे कैसर खालिदला नेमकं कोण वाचवलं या सगळ्या प्रकरणामध्ये ते लोकमार्ग आयुक्त असताना मी परवा डीजी रश्मी शुक्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य गृह सचिव सुजाता सौनिक यांच्याशी बोललो आणि खेद व्यक्त केला की 17 दिवस झाले या लोहमार्ग पोलीस म्हणजे जे महाराष्ट्र पोलीसचं विभाग आहे त्यांच्यामुळे एवढ्या लोकांचा जीव गेला त्यापैकी एकालाही अटक नाही
कारवाई नाही, म्हणजे एक पोलीस अधिकारी दुसरा पोलीस अधिकाऱ्यांना वाचवतोय आणि निर्दोष नागरिकांचा जीवनाची काहीच पडलेली नाहीये। मला या तिघांनी आश्वासन दिलेलं आहे या संबंधात गतीने कारवाई होणार। एकीकडे कारवाईसाठी मागणी करतात, दुसरीकडे या सगळ्या नातेवाईकांना मोबदला मिळावा, इन्शुरन्स मिळावा यासाठी एक वेगळी टीम देखील तुम्ही तयार केली आहे, त्याचं काम करतात पण यात इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली आहे मोटर व्हेकल ऍक्टच्या अंतर्गत। त्याच पद्धतीने जनरल इन्शुरन्स महाराष्ट्रात सगळ्यांचा घेण्यात आलाय ते असेल, त्याचबरोबर लोहमार्ग पोलीस हे महाराष्ट्र सरकारचा एक विभाग आहे, त्यांचा भ्रष्ट कारभारामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली आहे मोटर व्हेकल ऍक्टच्या अंतर्गत। त्याच पद्धतीने जनरल इन्शुरन्स महाराष्ट्रात सगळ्यांचा घेण्यात आलाय ते असेल, त्याचबरोबर लोहमार्ग पोलीस हे महाराष्ट्र सरकारचा एक विभाग आहे, त्यांचा भ्रष्ट कारभारामुळे हे होल्डिंग लागले तर त्यांनी पण आपली जबाबदारी स्वीकारायला हवी। मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देतो, त्यांनी मुख्यमंत्री निधीतून पैसा दिला आहे, परंतु या दुर्घटनेसाठी महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे। जानेवारी 2020 मध्ये तत्कालीन सरकारने हे पेट्रोल पंप आणि होल्डिंगला परवानगी दिली तर महाराष्ट्र सरकारलाही आपली जबाबदारी स्वीकारावी लागणार आणि यांना न्याय मिळवण्यासाठी किरीट सोमय्या हायकोर्टात पण न्यायालयात पण जाणार। आज घाटकोपर दुर्घटना में 17 मृत परिवार के मित्र और परिवार के सदस्य यहाँ पर मेरे साथ में हैं, सभी एक ही आवाज में कह रहे हैं उनको न्याय मिलना चाहिए और उनका आर्थिक मदद पुनर्वसन होना चाहिए। जिस प्रकार से जो SIT बनी है उसमें से एक पुलिस अधिकारी दूसरे पुलिस अधिकारी को बचाने का प्रयास कर रहा है, भावेश भिंडे की ये यहां पर मेरे पास ऑफिशियल डॉक्यूमेंट है कि भावेश भिंडे की बेटी दृष्टि भावेश भिंडे उनके 99.995% शेयर थे, अभी तक SIT ने उनको बुलाया क्यों नहीं है, उनके खिलाफ कार्रवाई क्यों नहीं हुई है। मेरे पास दूसरे डॉक्यूमेंट उपलब्ध है जो मैंने SIT को दिए है, ये जो कैसर खालिद ने परमिशन दी उसमें उनके हैंडराइटिंग में उसने लिखा है ACP एडमन लुक्स अनहैप्पी अनविलिंग टू साइन दिस, और जबरदस्ती दादागिरी करके कैसर खालिद ने इनको परमिशन देने लगाई। कैसर खालिद और भावेश भिंडे ये पार्टनर थे, होल्डिंग की परमिशन दादर तिलक ब्रिज लोहमार्ग वसात और घाटकोपर में सिर्फ 5 होल्डिंग की परमिशन, लेकिन होल्डिंग लगे 28, और इसलिए हमारी मांग है कि कैसर खालिद को तुरंत गिरफ्तार किया जाए। मैं इस विषय को लेकर इन पीड़ितों को न्याय मिले और उनका आर्थिक मदद व पुनर्वसन के लिए मुंबई उच्च न्यायालय में हम अगले कुछ दिनों में याचिका दाखिल करेंगे। सर किस तरह से अभी आप इनकी मदद के लिए टीम बनाया है, किस तरह से काम है? अब आप देखते हो जो आए हैं एकदम गरीब परिवार के लोग हैं, कुछ विधवा कुछ अनाथ, और अगर 2020 जनवरी में महाराष्ट्र सरकार ने ये होल्डिंग और पेट्रोल पंप को परमिशन देने की प्रक्रिया शुरू नहीं की होती, ये इल्लीगली दिया नहीं होता, तो आज ये होती नहीं स्थिति, और इसके लिए महाराष्ट्र सरकार ने भी इनकी जिम्मेदारी स्वीकारनी होगी।